शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. अवघ्या काही मिनिटांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर या दोन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. त्याआधी सहकार क्षेत्रातील काही महत्वाच्या गोष्टींवर अमित शहा यांच्या बरोबर संवाद साधण्याचं काम हे दोन्ही नेते करणार आहेत. त्यावेळेला राज्याच्या सहकार क्षेत्रामध्ये काम करणारी मग धनंजय महाडिक असतील, हर्षवर्धन पाटील असतील यांच्यासारखी मंडळी ही दिल्लीमध्ये डेरे दाखल झाली आहेत. रावसाहेब दानवे यांच्या घरी मंगळवारी एक बैठक झाली आणि या बैठकीला ही सगळी नेते मंडळी उपस्थित होती. या सगळ्या नेत्यांशी संवाद साधल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या बरोबर हे सगळे नेते चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर एका वेगळ्या गोष्टीचं मंथन इथे केलं जाणार आहे. नमस्कार, मी राजेश कोचरेकर. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत पोहोचलेले आहेत. दिल्लीमध्ये आता अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांची जी चर्चा होणार आहे या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. याचं कारण असं आहे, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 जणांचं मंत्रिमंडळ सध्या कार्यरत आहे. हे सगळेच्या सगळे मंत्री कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत. या मंत्र्यांना सहाय्यकारक ठरतील अशी राज्यमंत्र्यांची एक यादी अपेक्षित आहे. म्हणजे एकूण 22 लोक हे आपल्या एकूण जी काही आमदारांची संख्या आहे त्याच्या प्रमाणात आपण करू शकतो. त्यामुळे 42 ते 43 मंत्री या मंत्रिमंडळात असू शकतात असा एक सर्वसाधारण नियम आहे. आणि त्यामुळे आत्ता आणखी 22 लोकांना मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यायचं आहे. पण इथे सगळ्यात महत्वाची बातमी आहे, ही काही सगळीच्या सगळी मंत्रिपदं आज भरण्याचा निर्णय घेतला जाणार नाही ही अत्यंत विश्वसनीय बातमी आहे. आणि त्याच्यामुळे याच्यातले निम्मे लोक आज किंवा या आजच्या बैठकीमध्ये ठरेल की त्यातल्या कोणाकोणाला घ्यायचं. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक महत्वाची गोष्ट काय होणार आहे, तर महत्वाची गोष्ट ही होणार आहे ते म्हणजे या 10 जणांच्या राज्यमंत्र्यांच्या कोट्यापैकीचे निम्मे जे मंत्री असणार आहेत हे भाजपचे असणार आहेत आणि निम्मे हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे 40 लोक गेले त्यापैकीचे असणार आहेत. आता या 20 मंत्री कॅबिनेट मंत्र्यांमध्ये एकही महिला नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्यामुळे याच्यावर चर्चाही झाली होती, विधिमंडळात चर्चा झाली होती, याच्यावर समाज माध्यमांवर टीका झाली होती. पण तरीही शिंदे आणि फडणवीस हे काहीसे स्थितप्रज्ञ राहिले. पण त्याच आत्ता ज्या कळीच्या मुद्द्याला आता तोंड फोडलं जाणार आहे, एका महिलेला मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाणार आहे आणि ती महिला कोण असणार आहे याच्याबद्दल बरीच चर्चा किंवा बरीच नावं ही चर्चेला आलेली आहेत. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये यांच्या या 40 जणांमध्ये जवळपास 3 अशा आमदार आहेत ज्या वेगवेगळ्या भागातून निवडून आले आहेत आणि त्या यांच्याबरोबर सहभागी झाल्या आहेत. मग त्या यामिनी जाधव असतील, गीता जैन असतील, या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर कोणाला मिळणार हे जे महिलांचं मंत्रिपद आहे ते किंवा महिलांच्या कोट्यातून कोण हे करणार, तर तिथे सर्वाधिक पसंती ही मिळू शकते. आणि ते जे महिलांसाठी असलेलं जे मंत्रिपद आहे हे भाजपकडे दिलं जाणार आहे. आता ही सगळी मंत्रिमंडळ ही मंत्रिपदं जी आहेत त्याची विभागवारी करत असताना किंवा त्याच्याबद्दल निर्णय घेत असताना काय घेतलं जाणार आहे, तर त्यासाठी महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकींच्या संदर्भातला एक महत्वाचा मुद्दा समोर घेतला जाणार आहे. तो म्हणजे आत्ता एकनाथ शिंदे यांचा गट किंवा यांची बाळासाहेबांची शिवसेना म्हणून जो गट आहे तो जरी भाजप बरोबर असला तरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलेली ताकद ही काही दुर्लक्षित करता येणार नाही आणि भाजप ती काही दुर्लक्षित करणार नाही. त्याच्यामुळे 16 अशा लोकसभेच्या जागा आहेत की जिथे भाजपला आपला उमेदवार निवडून आणणं हे क्रमप्राप्त होतंय किंवा ते अत्यावश्यक वाटतंय, ते गरजेचं वाटतंय. आणि त्यामुळेच जो मंत्री असेल
त्या मंत्र्याला त्या लोकसभेच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रभाव टाकण्यासाठीची ऊर्जा ही या वेळेला दिली जाणार आहे. आता मग त्यासाठी त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टी करत असताना स्थानिक ज्या काही महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुकींचं सूत्र आणि गणित हे देखील पाहिलं जाणार आहे आणि त्याच्यावर प्रभाव टाकणारे घटक हे देखील पाहिलं जाणार आहे. त्यामुळे आता बघा कोकणाचा जर आपण विचार केला तर कोकण उदाहरणच द्यायचं तर कोकण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचे विनायक राऊत हे लोकसभेचे खासदार आहेत. तिथे नारायण राणे आणि प्रमोद जठार यांची नावं जी चर्चेत आहेत तर त्यापैकीच जर एक नाव निवडणुकीच्या रिंगणात उतरलं तर मग नितेश राणे यांना राज्यमंत्री करणं आणि कोकणाबरोबर मुंबईतल्या कोकणी मतदारांवर प्रभाव टाकणं ही भाजपची यातली रणनीती आहे. दुसरीकडे जर आपण गेलो परभणीमध्ये तर तिथे मेघना बोर्डीकर ज्या जिंतूरच्या आहेत त्यांची लॉटरी लागू शकते कारण तिथे त्यांचे वडील हे लोकसभेचे उमेदवार असू शकतात. आणि ही जी दोन प्रातिनिधिक उदाहरणं आहेत अशा स्वरूपात महाराष्ट्राच्या 48 मतदारसंघांचा अभ्यास हा अत्यंत मायक्रो मॅनेजमेंटने भाजपचे चाणक्य असलेल्या अमित शहा यांनी केलेला आहे आणि त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांना आज जाऊन हे आज गेल्या म्हणजे ते आज तिथे पोहोचलेले आहेत. त्यामुळे आज त्यांना या संपूर्ण अभ्यासाची जी काही शाळा आहे ती त्यांच्यामध्ये उतरवली जाणार आहे आणि त्यांना इथे पाठवलं जाणार आहे. त्याचप्रमाणे महामंडळांची देखील घोषणा केली जाणार आहे. आता भाजप ला साथ देताना शिंदेंचे जे काही सहकारी नाराज आहेत त्यामध्ये सर्वाधिक नाराज जर कोण आहे तर संजय शिरसाट आहेत, भरत गोगावले आहेत, बच्चू कडू आहेत. मग या सगळ्या मंडळींची बालाजी केणीकर ते त्यांना सतत मंत्रिपदाची आस लागली आहे कारण त्यांना असं वाटतं ही आपली तिसरी टर्म आहे, आपण मागासवर्गीय मतदार प्रभागातून निवडून येतोय आणि तरी आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यामध्ये 29 असे मतदारसंघ आहेत की जिथे मागासवर्गीय उमेदवार निवडून येतात आणि त्या 29 आमदारांची संख्या ही मोठी आहे पण तिथे संजय शिरसाट यांची लॉटरी लागू शकते आणि संजय शिरसाट यांच्या बरोबरीने ज्ञानराज चौगुले देखील आहेत त्यांच्याही नावाची चर्चा होऊ शकते पण संजय शिरसाट यांना तिथे थोडंसं झुकतं माप मिळू शकतं. बच्चू कडू यांना तर शब्दच दिलाय दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे बच्चू कडू हे मंत्रिमंडळात असू शकतात. अशा स्वरूपात राज्यमंत्र्यांची 10 जी नावं आहेत त्यासाठीचा निर्णय हा येत्या काही तासात होईल आणि अवघ्या काही दिवसांमध्ये हे राज्यमंत्री मंत्रिमंडळात असतील. पण त्याचबरोबरीने जो तिसरा विस्तार होणार आहे तो खूपच महत्वाचा असणार आहे आणि तो विस्तार किंवा तो टप्पा हा महाराष्ट्रातून जे 48 खासदार निवडून जाणार आहेत त्यावर परिणामकारक ठरणारा असणार आहे आणि त्यामुळे जेव्हा संपूर्ण देशभर मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे अशा स्वरूपाचं सांगितलं जातंय, बोललं जातंय टीकाकारांकडून किंवा राजकीय विश्लेषकांकडून, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न हा आज दिल्लीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोतडीत चाणक्य अमित शहा काय काय टाकून त्यांना महाराष्ट्रात पाठवत आहेत याच्याकडे हे जे 40-50 आमदार आहेत जे शिंदे गटाच्या माध्यमातून भाजप च्या बरोबरीने गेलेत ते आणि जे भाजप बकडे आहेत ते की ज्यांना गेल्या 2.5 वर्षामध्ये सतत मंत्रिपदाची आस लागलेली आहे त्यापैकी कोणाकोणाचं उखळ पांढरं होणार हे आपल्याला कळणार आहे. कारण उखळ पांढरं होणार मी एवढ्यासाठीच वापरतोय कारण यातल्या या सगळ्या आमदारांना त्यांच्याकडे संख्या असताना राज्याची सत्ता मिळाली नव्हती. जी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला म्हणा किंवा बंड केलं म्हणा त्यातून भाजप पुन्हा सत्ते देऊ शकलेले आहे. ही सत्ता कोणत्याही एनकेन प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांची जी महाआघाडी आहे त्यांच्या हाती लागू द्यायची नाही असा चंग चाणक्य अमित शहा यांनी बांधलेला आहे. त्याला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस कसा प्रतिसाद देऊन महाराष्ट्रात पुन्हा येतात हेच आपल्याला बघायचंय. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महत्वाच्या गोष्टी पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आपण फेसबुकवर पाहत असाल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि जर ट्विटरवर पाहत असाल तर तिथेही लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.